आयसीयू मधील 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील दगावले आहेत। ठाण्यातील ही सर्वात मोठी बातमी समोर येते। शासकीय रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आता समोर येते। विशेष म्हणजे याआधीच या ठिकाणी 5 रुग्ण दगावले होते, त्यावेळी देखील जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्वरितच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी 17 रुग्ण दगावल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय। तर रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज ठाणे रुग्णालयात या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय। ठाकरे आणि मनसे, ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले। त्यानंतर गेल्या 12 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नूतनीकरणासाठी 2 महिन्यांपासून बंद आहे। अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचा देखील आरोप करण्यात आला। मृत्यू झाला 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील। 3 दिवसांपूर्वी एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्यानं तर एकाचा उलटी झाल्यानं मृत्यू झाला होता। एका अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू, यामध्ये एका गरोदर महिलेचाही मृत्यू झाला। तर खळबळजनक अशी माहिती समोर येते। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकंदरीत 17 रुग्णांचा मृत्यू झालाय। नातेवाईक या ठिकाणी संतप्त झाले आहेत, हे दृश्य आपण पाहतोय। मात्र त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते देखील रुग्णालयात दाखल झाले, त्यामुळे रुग्णालयाच्या सोयी सुविधांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। 3 दिवसांपूर्वीच 5 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। पेशंटची नीट माहिती दिली जात नाही, जेवण आणि इतर सोयी सुविधा देखील नीट नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। नागरिकांचा संताप या ठिकाणी पाहायला मिळतोय। ठाकरे गट आणि मनसेने देखील या ठिकाणी संताप व्यक्त केलाय। ठाकरे गटाचे मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले। तर आपल्यासोबत शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के जोडलेले आहेत। नरेश जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये इतकी धक्कादायक अशी घटना घडली, विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच 5 रुग्ण दगावले होते आणि आता 17 रुग्ण दगावले आहेत, काय सांगाल यावर आपण? बघा, आपण जर डॉक्टरांची चूक असेल, हॉस्पिटलचा हलगर्जीपणा असेल, तर त्या योग्य ती चौकशी करून त्यांच्यावरती कार्यवाही होणं गरजेचं आहे। परंतु आपण माहिती घेणं गरजेचं आहे की ते जे रुग्ण दगावलेले आहेत ते कशामुळे दगावले। मी जी आता माहिती घेतली त्याच्यामध्ये मला असं मिळालं की शहापूर आणि कल्याण डोंबिवली कुठले त्या विभागातील रुग्ण आहेत। एकाला एक विषारी सापाचा सर्पदंश आहे, एक लहान मुलगा 4 वर्षाचा त्याने प्रचंड प्रमाणात केरोसिन प्यायलेला आहे आणि त्याला पॉयझन झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे। एक डेगॉन स्प्रे प्यायलेला आहे। मात्र एका रात्रीच 12 तासाच्या 17 रुग्ण दगावतात, काहीतरी कारण असेल का? हे बघा, त्या हॉस्पिटलची जी कॅपॅसिटी आहे, 20 रुग्णांचा जो आयसीयू आहे त्यात 45 रुग्णांचा आयसीयू केलेला आहे। 500 रुग्ण ऍडमिटची कॅपॅसिटी आहे, 600-650 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट आहेत। मुळात आपण माहिती घ्यायला पाहिजे की ठाणे महापालिकेतील हद्दी करता आपण हॉस्पिटल सुरू केलं, परंतु रायगड असेल, महाड असेल, पोलादपूर असेल, चिपळूण असेल, अगदी नाशिक घोटीपासूनचे रुग्ण त्या ठिकाणी येत असतात। त्या रुग्ण हाऊसफुल झाल्यानंतर, पूर्ण पेशंट भरल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जर रुग्णांना ऍडमिट केलं नाही तर डॉक्टरांच्या डॉक्टरांना मारलं जातं, वॉर्डबॉयला मारलं जातं, भांडण केली जातात। म्हणून जसे जशी जागा मिळेल तशा पद्धतीने रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट करत असतात, त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न करतात। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्त्या विद्याताई चव्हाण देखील जोडलेल्या आहेत। ताई, न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये धक्कादायक घटना घडली, एका रात्रीत 17 रुग्ण दगावलेले आहेत, काय आहे यावरती आपली प्रतिक्रिया? आहे आता कोण आपल्याशी बोलत होत? शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत नरेश मस्के। नरेश मस्क्यांना म्हणावं, निदान आता तरी तुमच्या लक्षात आलं का की हॉस्पिटलची किती गरज आहे ती? त्यांनी सांगितलं की त्या हॉस्पिटलची कपॅसिटी इतकी आहे आणि तरीही 200-400-500 रुग्ण तिथे येत आहे। म्हणजे हॉस्पिटल्सची गरज असताना आपण हॉस्पिटल्सवरती आरोग्यावरती खर्च करत नाही, आपण वायफळ खर्च करत बसतो आणि त्यामुळे हे सगळं जे आहे ते फार भयंकर आहे। आणि म्हणून हॉस्पिटल्सची गरज आहे, त्या दृष्टीने तुम्ही फक्त इव्हेंट्स मोठे मोठे करता, तुम्ही मुंबईमध्ये G20 जाहिराती करता, तुम्ही इलेक्ट्रिक खांबांवर रोषणाई करता, तुम्ही बाकी सगळं करता, तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेता पण हॉस्पिटल्ससाठी खर्च नाही करत आहे। त्यामुळे आमची नेहमी करोनापासून हीच मागणी होती की एम्सच्या तोडीचे रुग्णालय प्रत्येक राज्यात, प्रत्येक विभागामध्ये, प्रभागामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण सुरू झाली पाहिजे, परंतु ती विनवणी मान्य केली जात नाही। मग अशी काहीतरी इमर्जन्सी झाली की आपण विद्याताईंनी एक आरोप केला आहे की तुमचं लक्ष हे केवळ इव्हेंटकडे असतं, मात्र ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय, काय सांगाल यावर आपण?
संध्याकाळी सल्ला देणं किंवा मार्गदर्शन खूप सोपं असतं. आता माझं ऐकून घ्या की मी करोना विषय काढला त्यावेळी आपणही बरोबर सत्तेत होता. मग त्यावेळी तुम्हाला कोणी अडवलं होतं का? अहो सल्ला देणं खूप सोपं असतं. आज आमची ठाणे महानगरपालिका आहे, एक महानगरपालिकेचं 500 बेडचं हॉस्पिटल आहे. 500 बेडचं हॉस्पिटल आहे. आज आम्ही 600 ते 650 बेड रुग्ण त्या ठिकाणी रोज ऍडमिट करत असतो. रोजची कॅपॅसिटी 500-1200 बाह्य रुग्ण आहे. 2500 रुग्ण त्या ठिकाणी तपासणी केली जाते. मार्गदर्शन करणं सोपं असतं. आपणही सत्तेत होता, आपण का नाही दिली त्या गोष्टींना प्राधान्य? तुम्हाला कोणी आढळलं होतं का? मला येणार आहे आपल्याकडे नरेश यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मग आपल्याकडे येणार आहे. सल्ला देणं फार सोपं असतं. त्याच्यामुळे आज महानगरपालिकेचे 500 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्या फक्त ठाणे महानगरपालिका नाही तर रायगड जिल्हा असेल, अगदी रत्नागिरी, नाशिक, पालघर या सगळ्या भागात त्या ठिकाणी रुग्ण येत असतात. आज सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे त्यामुळे ते हॉस्पिटल बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल हॉस्पिटल म्हणून दुसरीकडे सुरू केलेलं आहे, लोकांना त्याची माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपल्या पूर्ण यंत्रणेनी हॉस्पिटलला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पाऊल सुद्धा उचललेलं आहे. 20 बेडचं आयसीयू होतं आमचं, आज आम्ही त्या ठिकाणी 45 बेडचं आयसीयू आम्ही केलेलं आहे आणि तशा दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे. आपणही सत्तेत होतात त्यावेळी आमच्या डॉक्टर्सची मागणी होती, नर्सेसची मागणी होती, आम्हाला मान्यता द्या, परंतु मान्यता दिली गेली नव्हती याची सुद्धा भान विद्यार्थी आपण जेव्हा मार्गदर्शन करतात ते सुद्धा घ्यायला पाहिजे. केवळ विरोधाला विरोध, कोणाला तरी विरोध करायचा? मग मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटलची गरज असताना हॉस्पिटल राजकारण लोकांनी केलेलं आहे. सत्तेचा भाग होता, आपणही सत्तेचा भाग होता. हरीजी नक्की आता विद्याताई यांचा पूर्ण मुद्दा पूर्ण होऊ द्या, विद्याताई बोला. आपण मला हेच म्हणायचंय की तुम्ही आणि आम्ही करू नका. मी लोकांसाठी काम करते, मला फक्त तुम्ही राष्ट्रवादीची म्हणून समजू नका. माझं म्हणणं असं आहे की कोरोनाच्या पूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आपली प्रतिक्रिया. लोकांची प्रयत्न फेकून दिली होती. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना इतक्या चांगल्या प्रकारे काम झालं, त्या कामाचं कुठेही अप्रिशिएशन जगभरात झालं. बरोबर आहे नरेशजी आणि ताई, खरं तर सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे, एका रात्रीत 17 रुग्ण दगावलेले आहेत, आपण त्यावरती बोलूया. कार्यकाळात किती आजीदादाने निधी दिला आणि किती खर्च झाला हे पण बघा. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आम्ही करू नका. हॉस्पिटलसाठी पैसा नाहीये. विद्यार्थ्यांनी नरेशजी, महत्वाचा मुद्दा आहे निधी वाटपाचा किंवा इतर विषय वेगळा आहे, मात्र सध्या जी परिस्थिती आहे एका रात्रीत 17 रुग्ण दगावलेत एकंदरीत, त्यावरती आपण चर्चा करूयात कारण अतिशय गंभीर अशी बाब आहे. 12 तासाच्या 17 रुग्ण दगावलेत यावरती बोलायचं. विद्यार्थी या ठाणे महापालिकेने 1200 रुग्णांची 10 दिवसात 2-2 हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल उभारली होती. सेवा बरोबर नाहीये, तिथे पण काहीतरी चूक होतीये. डॉक्टर्स, नर्सेस कोणाची तरी चूक असल्याशिवाय किंवा त्या काय पॉयझन झालं त्या लोकांना, काय झालं, कोणाचा गलथानपण आहे याचं कारण आधी शोधून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बोलू शकतो. मुख्यमंत्र्यांना असं आहे की जेवढा आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करायला पाहिजे तेवढा सरकारी करत नाही, केंद्र सरकारी करत नाही. ते योग्य नाहीये. मुख्यमंत्र्यांना दोष देणं हे योग्य नाहीये. मुख्यमंत्री याला जबाबदार हे योग्य नाहीये. तुम्ही चुकीचं ऐकताय. आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना दोष देत नाहीये. केंद्र शासन परंतु राज्य शासनाची ही जबाबदारी आहे की आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे, चांगले हॉस्पिटल, चांगले डॉक्टर, चांगले नर्सेस आणि मोफत औषधोपचार लोकांना मिळालं पाहिजे, तो मिळत नाही. इव्हेंट वरती खर्च करणं कमी करा. आम्ही मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. आमचं म्हणणं की ही आरोग्य व्यवस्था संपूर्ण देशातच चांगली झाली पाहिजे. गरिबाला जे गुराढोरासारखी वागणूक मिळते ती बंद झाली पाहिजे. गरिबाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकाने दिला पाहिजे आणि ती जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्याची निश्चितच असते. निश्चित आहे आणि त्या दृष्टीने पाऊल सुद्धा आम्ही उचललेली आहेत. त्या हॉस्पिटलचा आता तुम्हाला सांगतो की आमच्या हॉस्पिटलला जे 500 बेडचं आम्ही असं हॉस्पिटल आहे, कित्येक डॉक्टर, नर्सेस,
यांची मागणी होती संख्येप्रमाणे ती द्यायला पाहिजे. मागच्या सरकारमध्ये आ त्याला मंजुरी दिली नाही. आता कोणाला दोष द्यायचा नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली आणि ती भरण्याच्या प्रोसेस सुरू आहेत. आज डॉक्टरांचा पगार, आज सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यायला तयार नाहीत, त्याचं कारण कधी शोधलंय का आपण? मूळ मुद्दा असा आहे की नरेशजी, मूळ मुद्दा असा आहे की जसं आपण म्हणताय की रुग्णांची संख्या ही त्या ठिकाणी जास्त आहे, त्या तुलनेमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे, त्यामुळे असा प्रकार घडतोय. मात्र जितके रुग्ण त्या ठिकाणी सध्या आहेत त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली आहे की वेळेवर उपचार मिळत नाही, यावर काय सांगाल आपण? हे बघा, सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे लोकांच्या तक्रारी असतात. मी नाही म्हणत नाही, जर दोषी असतील त्या डॉक्टरांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, प्रशासनावरती कारवाई होणं. परंतु दुसरी बाजू सुद्धा आपण तपासली पाहिजे. सरकारी हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण ऍडमिट होतात त्यांची पार्श्वभूमी पण आपण तपासली पाहिजे. 5,000 प्लेटलेट झाल्यानंतर जो तो रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये आणला जात असेल तर कोण त्याला वाचू शकतो? दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत. नक्की, मात्र ठाण्यामध्ये आपल्याला असं म्हणायचं का की ठाण्यामध्ये इतर जिल्ह्यातल्या रुग्णांनी उपचारासाठी येऊ नये? डॉक्टर त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. विषारी सर्पदंश झाला, 4 तासांनी 8 तासांनी 10 तासांनी रुग्ण त्या ठिकाणी आणला जातो. डॉक्टर काय करू शकतो? 4 वर्षाचा मुलगा केरोसिन पितो आणि पूर्णपणे पॉयझन शरीरात झाल्यानंतर त्या ठिकाणी आणला जातो. पूर्णपणे आतडी फाटलेली आहेत, आतड्याला होल पडलेल्या, पूर्ण शरीरात पॉयझन झालेलं आहे. इतक्या ठिकाणी कोण ऍडमिट करून घेत नाही, म्हणून शेवटच्या क्षणी त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. काय डॉक्टर त्यावर उपाययोजना करू शकतात? नरेशजी, एखाद्या दुसऱ्या रुग्णाची आपत्कालीन परिस्थिती आपण समजू शकतो, मात्र एकंदरीत 17 रुग्ण दगावले करणं गरजेचं आहे. ज्या डॉक्टरांना, ज्या नर्सेसला कोविड काळामध्ये आपण देवदूत म्हणत होतो, त्या डॉक्टर आणि त्या नर्सेस आणि त्याच वाढवायची ती सेवा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं तेव्हा ते देवदूत होते. परंतु आता जर त्यांना आपण यमदूत म्हणत असू तर मला तरी वाटतं चौकशी केल्याविना आपण तर सकट सगळ्यांना दोषी धरणं चुकीचं आहे. एक मुद्दा महत्वाचा आहे, कोरोनाच्या काळात अगदी चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे, त्याचं अप्रिशिएशन झालेलं आहे. मात्र सध्या जे 17 रुग्ण दगावले त्याच्याकडून आपण पळवाट काढू शकत नाही, कारण 17 रुग्ण त्याच्यामध्ये जर डॉक्टर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु ते रुग्ण कधी ऍडमिट झाले, काय त्यांची परिस्थिती होती, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यापूर्वी त्यांची परिस्थिती काय, त्यांची हिस्ट्री काय, हे सुद्धा तपासलं पाहिजे. आम्ही फील्डवर काम करतो, तुम्हाला सांगतो, अनेक रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या उपचारांना ते अजिबात दाद देत नाही, हॉस्पिटलचं बिल वाढत जातं, म्हणून तो पेशंट उचलला जातो आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आणून ठेवला जातो. 4-5 दिवसानंतर त्याचा मृत्यू होतो. हे फील्डवरची उदाहरणं आहेत, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. नकी नरेशजी, ही मात्र वास्तविकता आहे, परंतु याआधीही या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत, ही घटना टाळता आली असती का? हे बघा, याच्यावरती डॉक्टरांची चूक असेल, प्रशासनाची चूक असेल, हॉस्पिटल पासून त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मी पुन्हा हा शब्द बोलतोय, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. परंतु ते जे रुग्ण, आता तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात जो रुग्ण दगावला ज्याच्यावरनं मोठा हल्लाबोल झाला, त्या रुग्णाची हिस्ट्री आपण तपासली का? डंकर माणूस होता, त्याला घरी फिट येऊन पडला, फिट येऊन पडल्यानंतर त्याला उलटी झाली, ती उलटी अन्ननलिकेत गेली आणि त्याच्यानंतर 4 तासांनी हॉस्पिटलमध्ये आणला गेला. आपण त्याची पार्श्वभूमी सुद्धा तपासणं गरजेचं आहे. राजकीय खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 8 महाराष्ट्रशी संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत भाजपचे